नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषण दूत अकॅडमी पुणे च्या या यूट्यूब लेक्चर सीरीज मध्ये मी भूषण दूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की अनेक दिवसापासून चर्चा होती की जेव्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा मुख्य आणि मुख्य परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस आयोगाने चेंज केला, त्याच्यानंतर चर्चा होती की गट ब च्या परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा काही बदल होऊ शकता का, याबद्दल अनेक दिवसापासून चर्चा होती. तर त्याचं आज आयोगाने 1 ऑगस्ट 2022 एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आयोगाने गट अ गट ब राजपत्रित म्हणजे गॅजेटेड परीक्षा आणि गट ब नॉन गॅजेटेड परीक्षा म्हणजे ज्याला म्हणतो आपण राजपत्रित परीक्षा आणि अराजपत्रित परीक्षा याचं बायफर्गेशन करून त्याच्या ज्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहेत त्या क्लब अप केलेल्या आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन येत होते की नेमकं काय चेंज झालेलं आहे काय नाही, याच्याबद्दल पॉईंट टू पॉईंट आपण गोष्टी समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये की नेमके हे बदल काय आहेत ते. तर बदल जो आहे परीक्षा पद्धतीमध्ये तो गट अ मध्ये सुद्धा आहे, गट ब मध्ये सुद्धा आहे आणि गट क मध्ये सुद्धा आहे. तर नेमका आता चेंज काय, तर याच्यामध्ये यांनी जसं आपल्याला आधी सांगितलं होतं की गट अ आणि गट ब जी आहे तर ती आता डिस्क्रिप्टची मुख्य परीक्षा जी आहे म्हणजे ज्या पण सगळ्या गॅजेटेड परीक्षा आहेत त्याच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या आता पूर्णत वर्णनात्मक किंवा पारंपरिक पद्धतीने घेण्यात येतील, म्हणजे काय डिस्क्रिप्टिव्ह घेण्यात येतील. आता नेमकं आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षाबद्दल तर माहितीच होतं की त्या डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहेत, पण आता बघा यांनी काय म्हटलेलं आहे की बाकी पण ज्या काही परीक्षा आहेत राज्यसेवा सोडून ज्या गॅजेटेड आहेत मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा येतात, तर त्याच्यामध्ये कोणत्या परीक्षा येतात याच्यामध्ये, तर आपण जर का बघितलं तर त्याच्यामध्ये येतात स्थापत्य अभियांत्रिकी ज्याला आपण काय म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या परीक्षा ज्या आहेत, वनसेवा फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत आणि ऍग्रिकल्चर आहेत, बरोबर आहे ना. तर यांच्यासाठी विविध स्वतंत्र परीक्षा योजना असेल मुख्य परीक्षेसाठी, पण यांची प्रिलियम्स जी आहे ती समान असेल. म्हणजे आपल्या प्रिलियम्स मध्ये काय रे, प्रिलियम्स मध्ये जर का आपण बघितलं तर गट अ ज्या गॅजेटेड परीक्षा आहेत याच्यामध्ये काय, पहिला पेपर जो आहे तो जीएस आहे आणि सीसॅट आहे, पेपर दोन जो आहे तो सीसॅट आहे. सीसॅट हा क्वालिफाईंग आहे, फक्त तुमचे जीएसचे पेपर 1 चे जे काही मार्क आहेत ते काउंट होतात. तर आता त्या परीक्षेचं नाव जे आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा, आता त्याचं नाव नाही आहे, त्याचं नाव काय राहणार आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, याच्या अंतर्गतच एक कॉमन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आता घेण्यात येणार आहे, ठीक आहे. तर ही अशी पूर्वपरीक्षा असेल. या परीक्षेमध्ये दोन पेपर आता सध्याच्या स्थितीमध्ये आहेत, जीएस आणि सीसेट. म्हणजे आता वनसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा, जसं फॉरेस्ट सर्व्हिसेस असतं तसं वनसेवा करणारे विद्यार्थी, टेक्निकल सर्व्हिसेसचे विद्यार्थी यांना सुद्धा सीसेट हा क्वालिफाय करावा लागणार आहे आणि तुमचं जे काही स्कोरिंग आहे ते फक्त जीएस वरनं काउंट होईल. तर परंतु आता पूर्वपरीक्षा ज्या आहेत क्लास 1 परीक्षांच्या त्या ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असेल आणि ती कॉमन असेल, म्हणजे वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असेल आणि राज्यसेवा असेल, यांच्या सगळ्यांसाठी कॉमन पूर्वपरीक्षा, एक पेपर जीएस एक पेपर सीसॅट असा असेल. पण तो मुख्य परीक्षा याच्या सगळ्यांच्या, या सगळ्या परीक्षांच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या पूर्णतः आता डिस्क्रिप्टिव्ह असतील. आणि मेन्शन केलेलं आहे सर्व राजपत्रित गट अ संवर्गाकरिता पारंपरिक आणि वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजेच आता तुम्हाला माहित होतं की वनसेवा जी आहे ती कशी होती, त्याची मुख्य परीक्षा सुद्धा काय होती, ऑब्जेक्टिव्ह होती. कृषी सेवा ऑब्जेक्टिव्ह होती. स्थापत्य अभियांत्रिकी जी आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग याच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत त्याच्यातला बारा पार्ट जो ऑब्जेक्टिव्ह होता तो सुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह करण्यात आलेला आहे, ठीक आहे. आणि आता आपण जर का बघितलं तर या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्यांच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत, जरी पूर्वपरीक्षा सगळ्या राजपत्र परीक्षांच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या क्लब अप करण्यात आलेल्या आहे. आता वर्षातनं केवळ दोनच पूर्वपरीक्षा होतील, म्हणजे याच्यामध्ये एक असेल गॅझेटेडची पूर्वपरीक्षा आणि एक असेल नॉन गॅझेटेडची पूर्वपरीक्षा, परंतु भिन्न मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या प्रत्येक एक्झामच्या त्या भिन्न होतील. हे झालं गटबद्दल. पण जो मेजर चेंज जो झालेला आहे तो गट ब साठी झालेला आहे. मग गट ब चा जो मेजर चेंज आहे तो काय काय म्हणतो याच्यामध्ये बघा. सर्व अराजपत्रित गट ब आणि क संवर्गासाठी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा, आता आपण ज्याला कंबाईंड परीक्षा म्हणायचो, पीएसआय एसटीआय आणि एएसओ कंबाईन, तर आता त्याचं नाव झालेलं आहे महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ओके, नॉन गॅझेटेड आधीची जी होती, जी आधी राज्यसेवा म्हटली जायची ती पूर्वपरीक्षा आता झालेली आहे गॅझेटेड कंबाईंड एक्झाम, त्याचं नाव काय झालेलं गॅझेटेड कंबाईंड. आणि जी कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होय त्याचं नाव झालेलं आहे नॉन गॅझेटेड कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ओके, आणि दुसरी गोष्ट, याच्या आधी गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षा ज्या आहेत, ज्या पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या सेपरेट होत होत्या,
मुख्यतः होतच होते, आपण पुरुष सुद्धा सेपरेट होत्या, परंतु आता गट ब आणि गट क दोघांची सुद्धा प्रिलिमिनरी एक्झाम पूर्वपरीक्षा जी आहे ती कंबाईन घेण्यात येईल. एकच पूर्वपरीक्षा असेल, दोघांना एकच पेपर असेल. याचा सिलेबस काय आहे तर तो अजून आलेला नाहीये. सध्या आपण कन्सिडर करून चालूयात की जो आपला होता 100 प्रश्न आणि प्रत्येक टॉपिक पॉलिटी 10 प्रश्न, बाकी सगळे टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता 15 प्रश्न आहेत, त्याच्यानंतर अगेन हिस्ट्री ज्योग्राफी इकॉनॉमिक्स त्यानंतर सायन्स. ओके, तर हे जे आपले बाकी सगळे जीएसचे हे आहेत त्याच्यामध्ये ते 15-15 प्रश्न असा आपला पॅटर्न सध्या तरी असतो. कदाचित तोच कंटिन्यू असेल किंवा त्याच्यामध्ये सुद्धा जर का पूर्वपरीक्षेमध्ये काही चेंज करायचं असेल सिलेबसमध्ये तर ते पुढे आपल्याला कळवण्यात येईल, पण सध्या आपण तेच कन्सिडर करून चालूयात. आता मेन बघा, पूर्वपरीक्षा आता फक्त काय झाली, गट ब आणि गट क ची क्लब अप झालेली आहे आणि त्याचं नाव दिलं त्यांनी नॉन गॅझेटेड अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा. याच्यानंतर जर का आपण गेलो तर नेक्स्ट आपण जर का बघितलं तर आता आपल्याकडे तो म्हणतात की पूर्वपरीक्षेकरता अर्ज घेताना विद्यापीठ सर्व सवर्गतेवर सवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. ओके, तर तुम्हाला आता तिथे विकल्प ऑप्शन द्यायचे आहेत की तुम्हाला गट ब ला ऑप्ट करायचं आहे की गट क ला ऑप्ट करायचं आहे. गट ब मध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्या मुख्य परीक्षेच्या साठी तुम्हाला ऑप्ट करायचं आहे हे तुम्हाला तिथे ऑप्ट करण्यात येईल. ठीक आहे ना, तर तुम्हाला गट ब ला द्यायचं की गट क ला प्रिफरन्स द्यायचा हे तुमच्यावरती असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, किंवा दोघांना तुम्हाला द्यायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण जर का बघितलं तर हे तर वेतन श्रेणीचं आहे. हा नेक्स्ट मुद्दा बघूयात आपण. आता बघा काय म्हणतोय तो, महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेच्या निकालाद्वारे महाराष्ट्र अराजपत्रित हेडवा गट ब मुख्य परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा आयोजित. आता बघा, गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या काय आहेत, एकच आहे ती एकच होईल, पण मुख्य परीक्षा या काय होतील, भिन्न होतील. ठीक आहे ना, आणि मुख्य परीक्षा काय होतील, भिन्न होतील. ओके, आणि याच्यासाठी स्वतंत्र परीक्षा मुख्य परीक्षा सेपरेट असेल परीक्षा योजना, आणि मुख्य परीक्षा जी आहे ती परीक्षा योजना सुद्धा सेपरेट आहे आणि त्याचा अभ्यासक्रम सुद्धा काय राहणार आहे, भिन्न राहणार आहे. आता नेमका मुख्य परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय राहील हा फार महत्वाचा मुद्दा, सगळ्यात मोठा चेंज जो आहे तो हा चेंज आहे की अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेमध्ये आणि मुख्य गट क मुख्य परीक्षेसाठी एक कॉमन पेपर असेल तो असेल मराठी आणि इंग्रजी. बघा मुख्य परीक्षा भिन्न आहे म्हणजे गट ब चा मराठी इंग्रजीचा पेपर वेगळा आणि गट क चा सुद्धा काय मराठी इंग्रजीचा पेपर वेगळा असेल. ठीक आहे, मराठी इंग्रजीचा एक पेपर, तसेच सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. ओके, दुसरा एक मुख्य परीक्षेमध्ये पेपर असेल की त्याच्यामध्ये कन्सिडर करून चालू या की हाफ वेटेज जे आहे ते सामान्य अध्ययनला असेल आणि हाफ वेटेज जे ते बुद्धिमत्ता चाचणीला असेल. आता लक्षात घ्या की जेव्हा आयोग बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे दोन्ही काय असतात, इन्क्लुडेड असतात. जर का तुम्ही कंबाईनचा सिलेबस जर का बघितला तर त्याच्या मुख्य परीक्षेमध्ये फक्त बुद्धिमत्ता चाचणीच असं मेन्शन करतात सिलेबसमध्ये, परंतु त्या बुद्धिमत्तेमध्ये अंकगणित सुद्धा येतं, म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोघांवरती. पण आता आयोगाने जर स्पेसिफिक केलंय बुद्धिमत्ता चाचणी तर लक्षात घ्या की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा आता वेटेज वाढणार आहे. आधी फक्त 15 प्रश्नांचं ते असायचं. दुसरं महत्वाचं की आतापर्यंत असंच कळतंय की जो तुमचा लॉचा पेपर होता बरोबर आहे, लॉ असेल एसटीआय साठी जो इकॉनॉमिक्सचा सेपरेट पेपर होता, त्यानंतर आणखी एएसओ साठी जो पॉलिटिक्सचं जास्त प्रमाणात यायचं, कदाचित तो जो सगळा पार्ट आहे हा फक्त एकच सामान्य अध्ययन जो काही सेक्शन असेल 50-60 प्रश्नांचा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं जे काही गोष्टी आहेत त्याचे जे काही रिस्पेक्टिव्ह हे आहेत आता आपल्याला अजून सिलेबस त्याचा आलेला नाही, तो फक्त सामान्य अध्ययन मध्ये इन्क्लूड करण्यात येईल बरोबर आहे या पार्टमध्ये. तर हे म्हणजे आधी जसं लॉचा सेपरेट, पहिली गोष्ट लक्षात घ्या की आता तुम्हाला गट ब जी आहे तर पीएसआय एसटीआय एएसओ या तिघांच्या मुख्य परीक्षा भिन्न होणार नाही. गट ब च्या पीएसआय एसटीआय एएसओ या तिघांची मिळून फक्त एकच कॉमन मुख्य परीक्षा होईल, त्याच्यामध्ये एक मराठी इंग्रजीचा पेपर आणि एक सामान्य अध्ययन आणि काय बुद्धिमत्ता चाचणी याचा पेपर राहणार आहे. म्हणजे असं सेपरेट लॉ साठी पीएसआय साठी सेपरेट लॉचा पेपर असेल एसटीआयचा पेपर असं होणार नाहीये लक्षात घ्या. ओके, काहींना हे कन्फ्युजन होतं, हा मुद्दा समजणं फार महत्वाचा होता. त्यानंतर जर का आपण बघितलं तर यांनी काय मेन्शन केलेलं आहे बघा, गट ब मुख्य परीक्षा तसेच गट क मुख्य परीक्षा ज्या आहेत, जसं गटकच्या मुख्य परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंटचा जो काही सिलेबस आहे वगैरे तो क्लब अप करण्यात येईल आणि त्याचा एक मुख्य परीक्षेचा काय बनवण्यात येईल, त्याचा पण एक सिलेबस जो आहे तो त्याच्यामध्ये काय करण्यात येईल, इन्क्लूड करण्यात येईल त्याच्या मुख्य परीक्षेमध्ये. ओके, आता जेव्हा तुम्ही अर्ज देणार, समजा तुमचं गट ब च्या पूर्वपरीक्षा तुम्ही क्लिअर केली तर तेव्हा तुम्हाला जेव्हा अर्ज भरणार तुम्ही मुख्य परीक्षेचा तेव्हाच तुम्हाला पीएसआयला तुम्हाला प्रिफरन्स आहे, तुम्हाला एसटीएचा प्रिफरन्स आहे, तुम्हाला एएसओचा प्रिफरन्स आहे, असं तुमच्या याच्यावरती ते राहील. जसं तुम्ही राज्यसेवेला करता बरोबर आहे ना, की तुम्ही प्रिफरन्स देता की मला डेप्युटी कलेक्टर पाहिजे, मला डीवायएसपी पाहिजे, मला नायब तहसीलदार पाहिजे, असा एक तुमचा प्रिफरन्स असतो. एज्युकेशन ऑफिसर असेल, कक्ष, तर ह्या ज्या काय आपल्या हे असतात बरोबर आहे ना, तर याच्या आपण काय देतो, प्रिफरन्स देतो. तसंच तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे गडब असेल तर पीएसआय प्रिफरन्स आहे, एसटीआय प्रिफरन्स आहे, एसओ तुमचा काय सिक्वेन्स असेल आणि तुमचं जसं स्कोरिंग होईल मुख्य परीक्षेमध्ये त्याच्यानुसार तुमचं जिथे म्हणजे तुमचं
जे मॅच होतं तुमचं स्कोरिंगनुसार तुम्हाला तिथे पीएसआय एसटी की कोणती पोस्ट आहे ती पोस्ट तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे आता ऍट अ टाइम पीएसआय मध्ये पण पोस्ट, एसटी मध्ये पण पोस्ट आणि एसओ मध्ये पण पोस्ट, असे तिन्ही पोस्ट तुम्हाला मिळणार नाही, कुठली तरी एकच तुम्हाला त्यांना मिळेल. तर ती तुमची जी प्रिफरन्स आहे, तुम्ही जो प्रिफरन्स द्याल आणि आयोगाच्या मध्ये जसं तुम वॅकन्सी आहे त्यानुसार तुमचं ते गोष्टी ठरणार आहे. ठीक आहे. हा अगेन मुख्य परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जेव्हा प्राप्त प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा सुद्धा तुम्हाला काय असेल विकल्प असेल. ओके. हा त्यानंतर आता उपनिषद मेनली पीएसआयची जी काही शारीरिक चाचणी आहे 70 गुणांची आहे ती क्वालिफाइंग असणार आहे. ठीक आहे ना. ती अर्थकारी असणार आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि नेम जी आता बघा अंतिम निवड जी आहे मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे करण्यात येईल. एक लक्षात घ्या. तर तुमची जी फायनल निवड आहे ती मुख्य परीक्षा प्लस काय गुण. ओके. यामध्ये करण्यात येईल. ओके. दुसरी गोष्ट, हे सगळे बदल जे आहेत ते सन 2023 करिता परीक्षा असून लागू होतील. ज्या ज्या परीक्षा ज्या आहेत ज्याची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2023 पासून आहे, म्हणजे 2023 ची प्रिलियम्स. अनेक लोकांना आणखी पण कन्फ्युजन होतं, राज्यसेवा 2022 ची जी काही मेन्स आहे ती 23 मध्ये आहे तर ती त्याला लागू होणार का. कंबाईन 2022 ची जी आहे ती 2000 ऑक्टोबर मध्ये आहे, त्याची मेन्स जी आहे ती 2023 मध्ये, त्याला लागू होणार का. तर नाही. 2023 मध्ये ज्या परीक्षांचं नोटिफिकेशन येईल, 2023 मध्ये ज्यांचं पूर्वपरीक्षेचं नोटिफिकेशन येईल तेव्हापासून हा बदल काय होणार आहे लागू राहणार आहे. सो दॅट इज फ्रॉम दी नेक्स्ट इयर. सध्याच्या वर्षासाठी तुमचा जो काही रेग्युलर सिलेबस आहे त्या रेग्युलर पॅटर्ननीच काय होणार आहे परीक्षा होणार आहे. ठीक आहे. तर दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. अशाच न्यूजसाठी, अशाच बातम्यांसाठी, अशाच अपडेटसाठी मित्रांनो प्लीज आपलं यूट्यूब चॅनल जे आहे भूषणदूत अकॅडमी, भूषणदूत अकॅडमी हे तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. त्याचप्रकारे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याचं पण नाव आहे भूषणदूत अकॅडमी, याला सुद्धा आपण काय करू शकता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. तसंच आपली एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी कंबाईंड 2022 अनुषंगानं जी काही संयुक्त गटबळ पूर्वपरीक्षा आहे त्याच्या टेस्टेस सुद्धा चालू केलेल्या आहेत, तर त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.